कोकण म्हणजेच निसर्गाचे नंदनवन आणि कोकण किनारपट्टीवर वसलेले पालवन शहर जणू काही निसर्गाचा खजानाच आहे। इथले रस्ते म्हणजेच जणू काही स्वर्गामध्ये सफारी करण्यासारखे वाटणारे आणि सुंदर असे मालवणचे समुद्र किनारे म्हणजेच लोकांना मनमोहकच करून जातात। म्हणूनच आम्ही थेट मुंबईमधून पोचलो मालवणमध्ये या निसर्गाची मजा घेण्यासाठी आणि तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक शुद्ध आणि नैसर्गिक मालवण सिरीज। तर चला मित्रांनो करूया ना सुरुवात पहिल्या एपिसोडची। पाहत राहा असे सर्व एपिसोड। नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर जे चॅनल UMC ब्लॉग्स आणि तुम्ही पाहत आहात एक नवीन व्हिडिओ। आज आपण एक नवीन सिरीजची सुरुवात करतोय म्हणजे आपण आज चाललोय मालवणला आणि मालवणला आपण चाललो आहोत ट्रेननी तेजस एक्सप्रेसनी। तो आजपासून आपल्या चॅनलवर एक नवीन सिरीज येणार आहे मालवण सिरीज। आता मी आहे दादर स्टेशनवर आणि आमची आता ट्रेन आहे ती 6:10 दादर स्टेशनवर येणार आहे आणि तेजस एक्सप्रेस आहे 10 मिनटं राहिले तेजस एक्सप्रेसला येण्यासाठी। तो हा ब्लॉग एन्जॉय करा आणि जेवढे पण एपिसोड येतील त्यांना प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला UMC ब्लॉग। सो आमचा डब्बा आहे इंजिनपासून लगतचाच म्हणजे इंजिनपासून दुसरा डब्बा आहे आमचा। सो अनाऊन्स झालेली आपली तेजस एक्सप्रेसच अनाऊन्स होते। 4 नंबर प्लॅटफॉर्मला उभा आहे। ट्रेनमध्ये चढतो आहे आणि ट्रेनमध्ये चढलेलो आहे आणि आमचा जो कोच आहे तो इथे आहे। 55-56। सर मित्रांनो आता आपण निघालो आहे दादरवरून, 6:05 बरोबर ट्रेन आली आहे आणि तुम्ही बघू शकता की आता आपण निघतो आहे। सो या मालवण सिरीजमध्ये या मालवण ट्रीपमध्ये खूप एन्जॉय करणार आहे। सो असंच तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि तुम्ही लाईक करा, जर तुम्हाला आवडला शेअर करा, सबस्क्राईब करा। आता आपण पनवेलला आहोत आणि पनवेल स्टेशनला गाडी थांबली आहे। फक्त 2 मिनिटाचा हॉल्ट आहे पनवेलला आणि हा तिचा 4th स्टॉप आहे पनवेलला। त्याच्यानंतर डायरेक्ट थांबणार आहे ते चिपळूणला। सो खूप दिवसांनी पनवेलला येतो आहे। तुम्ही बघू शकता बाहेर किती धुकं झालेली आहेत, म्हणजे क्लायमेट जे आहे ते तुम्ही बघू शकता कोकणातलं क्लायमेट कसं असतं। सध्या अजून कोकण चालू झालेलं नाही आहे। एक्झॅक्ट कोकण जे तुम्हाला मजा येईल ना ते तुम्ही पुढे बघाल, पण आत्तापासून त्याची झलक तुम्ही बघू शकता। काय सुंदर वातावरण आहे बघा, एकदम धुकं धुकं झालेले आहेत, म्हणजे किती थंडी असेल बाहेर तुम्ही विचारही करू शकत नाही। तेजस एक्सप्रेसमध्ये आलेलो ना, तिकीटच्याच फेअरमध्ये आपल्याला सर्व प्रोव्हाइड करत होते, म्हणजे कॉफी, चहा, नाश्ता, जेवण वगैरे सर्व। पण आता कोरोना व्हायरसच्या सिच्युएशनमुळे, COVID-19 हे सर्व रिस्ट्रिक्ट करण्यात आलं आहे। तुम्हाला फक्त ज्या फेअर आहे त्या फेअरमध्ये तुम्हाला जेवण वगैरे काहीच भेटणार नाहीये। जर तुम्हाला काही खायचं असेल तर तुम्हाला ते पे करावं लागेल। कॉफी यायची, परत त्याच्यानंतर परत चहा यायची, परत ब्रेकफास्ट यायचा, परत लंच यायचं, म्हणजे ते खात 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 आपण कधी गोव्याला पोहोचतो ना हे माहीत नाही पडायचं। पण आता पण ठीक आहे, जर्नी तीच आहे, स्पीड पण गाडीचा सेमच आहे, फक्त फूड अवेलेबल नाही आहे। आमचा तर यार खूप मोठा मोकट झाला, कारण की आम्ही काहीच नाश्ता करून आलो नव्हतो। मला वाटलं की तेजस एक्सप्रेसमध्ये आम्हाला सर्व भेटेल, पण या तेजस एक्सप्रेसने जर आफ्टर लॉकडाऊन ट्रॅव्हल करत असाल, तुम्हाला करायची इच्छा असेल तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे की
की या तिकीट फेअरमध्ये आता फूड अवेलेबल नाही आहे, या तेजस एक्सप्रेसमध्ये फूड सर्व केलं जात नाही आहे. म्हणजे इथे काय खायचं असेल तर तुम्हाला इथे ट्रेनमध्ये पे करावं लागतं, त्याच्यानंतरच तुम्हाला काहीतरी खायला भेटतं. पण ह्याच्याबद्दल अजून एक ऑप्शन आहे तो तुम्हाला मी सजेस्ट करेल, जे तुम्हाला स्नॅक्स जर तुम्हाला जे आवडतं, जे काही स्नॅक्स तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घरून कॅरी करा आणि ट्रेनमध्ये खा. तर आम्ही या ट्रीपमध्ये, या 3 दिवसाच्या ट्रीपमध्ये पुन्हा मालवण कवर करणार आहे. कुडाळ, मालवण, सर्व बीचेस आणि जे जे काय पॉईंट्स आहेत मालवणमध्ये बघण्याचे ते आम्ही कवर करणार आहे. लागली आहे आणि पावणे 9 वाजलेले आहेत आणि नागोटने क्रॉस केलेले आहे आम्ही आणि आता कधीही चिपळून येऊ शकतो. सो काहीतरी ब्रेकफास्ट मागवतो, व्हेजमध्येच ऑर्डर करणार कारण की आज सॅटरडे. वाजलेत आणि आपण आता चिपळूणला पोहोचलो, गाडी ऑन टाइम आहे. गाडीमध्ये फूड अवेलेबल नाही आहे त्यामुळे सर्व वडापाव वगैरे जे काय भेटते स्नॅक्स वगैरे ते खात आहेत. सो गाडीचा इथे फक्त 2 मिनिटाचा स्टॉक आहे. तो सर्व असे खाली उतरून चिल मारत आहेत थोडं आणि आम्ही पण खाली उतरलेलो आहे आणि हे डोअर तर ऑटोमॅटिकली लॉकच आहेत. माहीत नाही मॉर्निंगला कसं ते ओपन राहिलेले. तर मित्रांनो आता वाजलेत 11 आणि राईट टाइमला गाडी रत्नागिरी स्टेशनला पोहोचली आहे. सो तुम्ही बघू शकता हे रत्नागिरी स्टेशन आहे. 1.5 ते 2 तासामध्ये आम्ही कुडाळला पोहोचू आणि तिकडून आमची जी मालवणची ट्रिप आहे ती परत एकदा स्टार्ट करू. हे फ्रुट्स वगैरे पण आहेत पण आता सध्या भूक नसल्यामुळे आता मी काहीच घेत नाही आहे. तेजसचा रत्नागिरीचा फक्त 5 मिनिटाचा स्टॉप आहे आणि 3 मिनटं झालेली आहेत, 2 मिनटं राहिलेली आहे. राईट टाईम गाडी निघते, राईट टाईम गाडी थांबते आणि स्टेशनला पण राईट टाईम गाडी असते. मित्रांनो आता आपण उतरलो आहे कुडाळला आणि वाजलेले 1, गाडी एकदम राईट टाईमला आहे आणि आता तुम्ही बघू शकता 2 मिनिटाचा हॉल्ड होता त्याच्याचा. तर आता ही गाडी पण निघाली आहे आणि आपण पण उतरलो कुडाळला. आता इथून आपल्याला बाहेर जाऊन ऑटो करायचे आपल्या घरामध्ये जाण्यासाठी, आपल्या फ्लॅटमध्ये जाण्यासाठी. सो खूप जण उतरलेली आहेत कुडाळ स्टेशनला आणि तुम्ही गर्दी बघू शकता, खूप जण उतरलेली आहे आणि आपण पण आता बाहेर चाललो आहोत. मित्रांनो आता आम्ही निघालो आहे कुडाळ स्टेशनवरून
मला तिकडे काही रिक्षा ऑटो वगैरे काही भेटली नाही आहे, कारण की शॉर्ट डिस्टन्सला ते लोक येण्यासाठी नाही बोलत आहे. तर मी आता थोडा चालतच निघालो आहे मेन रोडपर्यंत. मेन रोडवर जाऊन बघू आपल्याला काय भेटतं आहे का, मग तिकडून जाऊन काहीतरी आपण त्या फ्लॅटवर जाऊ आणि मग तिकडचा पुढचा प्रवास आपण सुरू करू. तो आता मी आता चालतो आहे. आता वाजले 1:15, भूक पण लागलेली आहे. बट पहिलं फ्रेश होऊन लगेच गाडी घेऊन निघूया आणि नंतर जेवण करूया. सो बघा रस्त्यावर चालतो आहे, रस्त्यावर कोणच नाही आहे. सो आम्ही चालतो रस्त्यावर. आणि आता वाजले 1:30. सो हा एपिसोड मी इथेच संपवतो. हा फर्स्ट एपिसोड होता मालवण सिरीजचा, कसा आपण तेजसमधून प्रवास केला आणि कसा आपण कुडाळला पोचलो. आता याच्या पुढचा सर्व प्रवास आपण एपिसोड 2 बघणार आहोत. तर हा पहिला एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आपल्या व्हिडिओला, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मराठी युट्यूब चॅनलला ज्याचं नाव UMC ब्लॉग्स. तर भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय बाय. Yes.